आज आपण पाहूया योगायोग आणि संभाव्यतेशी संबंधित काही सामान्य चुका चूक एक घटनेच्या अनुकूल निष्पत्तींच्या संख्येला संभाव्यता मांडणे काही मुले घटनेच्या अनुकूल निष्पत्तींच्या संख्येला म्हणजे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी मानतात जसे समजा मुलांना विचारले की जर दोन नाण्यांना उडविले तर दोन नाण्यांवर छापा प्राप्त होण्याची संभाव्यता काय आहे तर काही मुले विचार करतात की इथे निष्पत्ती अशी असू शकते की ज्यामध्ये अनुकूल निष्पत्ती फक्त एक आहे म्हणून मुले दोन्ही नाण्यांवर छापा प्राप्त होण्याची संभाव्यता एक सांगतात हा एक गैरसमज आहे योग्य समज हा आहे की दोन नाण्यांना उडवण्याच्या प्रयोगाच्या एकूण निष्पत्तींची संख्या म्हणजे टोटल नंबर ऑफ आउटकम्स ऑफ एक्सपेरिमेंट चार आहे तर दोन्ही नाण्यांवर छापा प्राप्त करण्याच्या घटनेच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या एक आहे म्हणून दोन्ही नाण्यांवर छापा प्राप्त होण्याची संभाव्यता चारपैकी एक म्हणजेच एक भागिले चार आहे चूक दोन संभाव्यता एक पेक्षा जास्त असू शकते काही मुले विचार करतात की एखाद्या घटनेची म्हणजे इव्हेंटची संभाव्यता एक पेक्षा जास्त असू शकते परंतु हा एक गैरसमज आहे एखाद्या घटनेची संभाव्यता शून्य किंवा त्यापेक्षा जास्त परंतु एक किंवा त्यापेक्षा कमी असते निष्पत्तींना नियंत्रित करता येऊ शकते काही मुले असा समज करून घेतात की ते यादृच्छ प्रयोगामध्ये म्हणजे रॅण्डम एक्सपेरिमेंटमध्ये इच्छित निष्पत्ती प्राप्त करू शकतात जसे ते विचार करतात की नाण्याचा वरचा भाग छापा ठेवून मग उडविले गेले तर निष्पत्ती छापाच प्राप्त होईल किंवा काही विशिष्ट बळाने फासा टाकला गेला तर इच्छित अंक प्राप्त होईल लक्षात ठेवा समतोल फाशाच्या संदर्भात निष्पत्ती नियंत्रित करता येणार नाही म्हणून निष्पत्तींबद्दल निश्चित वक्तव्य म्हणजे प्रिडिक्शन करता येणार नाही लक्षात ठेवा जर फासा समतोल म्हणजे फेअर नसेल तर इच्छित निष्पत्ती प्राप्त करता येऊ शकते परंतु ह्याला एक समतोल यादृच्छ प्रयोग नाही म्हणता येणार चूक चार सर्व निष्पत्तींना समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे इक्वली लाईकली आउटकम समजणे काही मुलांना जर सांगितले की एका डब्यात पंधरा चिठ्ठ्या आहेत पंधरापैकी दहा चिठ्ठ्यांवर संख्या एक लिहिली आहे आणि पाच चिठ्ठ्यांवर संख्या दोन लिहिली आहे जर सर्व चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी काढली गेली तर संभावित निष्पत्ती समसंभाव्य आहेत की नाही तर मुले विचार करतात की चिठ्ठीवर एक किंवा दोन यापैकी एक अंक लिहिला असेल म्हणजेच निष्पत्ती यापैकीच एक अंक असेल म्हणून ते विचार करतात की प्रत्येक अंक प्राप्त होण्याची संभाव्यता समान आहे म्हणजेच निष्पत्ती समसंभाव्य आहे परंतु हा एक गैरसमज आहे इथे दहा चिठ्ठ्यांवर संख्या एक आहे आणि पाच चिठ्ठ्यांवर संख्या दोन लिहिली आहे म्हणून एक प्राप्त होण्याची संभाव्यता दोन प्राप्त होण्याच्या संभाव्यतेपेक्षा अधिक आहे म्हणून या स्थितीत संभावित निष्पत्ती समसंभाव्य असू शकत नाही चूक पाच समसंभाव्य निष्पत्तींची योग्य समज नसणे काही मुले विचार करतात की फासा टाकल्यावर सहा प्राप्त होणे कठीण आहे आणि सहापेक्षा छोटी संख्या जसे की दोन प्राप्त होणे अधिक सोपे आहे हा एक गैरसमज आहे फासा टाकल्यावर एक दोन तीन चार पाच किंवा सहा यापैकी प्रत्येक अंक येण्याची संभाव्यता समान आहे म्हणून सहा प्राप्त होण्याची संभाव्यता तेवढीच आहे जेवढी दोन प्राप्त होण्याची संभाव्यता आहे तर आज आपण पाहिल्या योगायोग व संभाव्यतेशी संबंधित काही सामान्य चुका